रामटेक तालुक्यातील महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर वसलेले माणेगाव टेक हे शेवटचं गाव. या गावी महामार्गाच्या कडेला मागील 30-40 वर्षापासून बनलेल्या छोट्या फुटपाथी दुकानदारांना वन विभागाने कुठलीही पूर्वसूचना न देता शनिवारला हटवले, त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापले होते. परिणामतः दुकानदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधी महामार्गावर उतरले, चक्का जाम केला. अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदोलन संपविण्यात आले. शनिवारी देवलापारचे वनपरिक्षेत्र अधिकारी SG परिहार यांनी वन विभागाच्या दलासह दुकाने हटवली, त्यामुळे या ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या दुकानदारांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दुकानांचे पुनर्वसन करून नुकसान भरपाई देणे तसेच कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दुकानदार व लोकप्रतिनिधींनी सांगितले की मागील 4 दशकांपासून दुकानदार या ठिकाणी बसून आपली व परिवाराची उपजीविका चालवित आहेत. महामार्गाच्या कामाच्या आवश्यकतेप्रमाणे ते रस्त्याचे कडेलेच होते. ही जागा वन विभागाची नसून महामार्ग प्राधिकरणाची असल्याचेही सांगण्यात आले. खरं तर राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट चौपदरीकरणाच्या निर्माण कार्यापासूनच कडेला असलेल्या सर्व स्थायी अस्थायी घरे दुकान व्यावसायिकांवर हटकण्याची टांगती तलवार होती. त्यातच ही दुकाने अद्यापही जैसे थेच होती. वन विभागाने सर्वेक्षण करून नियोजितपणे शनिवारी कारवाई केली. बताया गया कि आपको 10 दिन के अंदर में ये जो अतिक्रमण तुमको हटाना है, मगर 10 दिन की कोई भी ऐसी कुछ पूर्व सूचना नहीं दी गई, ना ग्राम पंचायत को कोई सूचना दी गई, ना इनको कोई सूचना दी गई, ना कोई पत्रक लगाए गए. उसके उस दिन बताया कि 10 दिन के बाद तुमको हटाना है, लेकिन उसी दिन उन्होंने फिर कार्रवाई चालू कर दी कि आज के आज तुमको हटाना है. उसी समय में SRP बुलाई गई और फॉरेस्ट के लोग आए और परिहार साहब अपने दबंगगिरी के साथ में उनके पूरे सामान निकाल करके इधर उधर फेंकने लगे और उनको बोला कि अगर तू या भागाच्या मी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती शांता कुंभरे सोबत पंचायत समितीच्या सन्मान्य सदस्य श्री माताई कुकुडे हरीशभाऊ विखे टाकूजी आज इथे जे 10 तारखेला फॉरेस्टच्या दबंगगिरीमुळे जे गेली 30-40 वर्षापासून असलेली जी छोटी मोठी जे चहाचे स्टॉल आहे, सायकल रिपेरिंगचं दुकान आहे, चहा नाश्त्याचे दुकान आहे, अनेक असे 10 दुकानं किरकोळ जे छोटे छोटे लोकांनी इथे आपलं उपजीविकेचे साधन म्हणून हायवेवरती त्यांनी हायवेलगतच्या जी जागा होती त्याच्यावरती गेली 30-40 वर्षापासून आपलं दुकानं लावून आपल्या मुलांचं शिक्षण पाण्याचं निर्वाह कशावर भागाव याकरिता त्यांनी इथे दुकानं लावलेली होती.